लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नगरमध्ये ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्याची आढावा बैठक संपन्न. 3 फेब्रुवारी मेळाव्याला छगन भुजबळसह अनेक नेत्यांची उपस्थिती. नगरमधील लक्ष्मीनारायण कार्यालय येथे ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळावा पूर्व नियोजन आढावा बैठक अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बाहेर गावावरून मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता चहा पाणी याची व्यवस्था शहरात येणाऱ्या सर्व चारही बाजूने शहरात प्रवेश करताना करण्याचे ठरवले आहे. सभास्थळी अनेक स्वयंसेवक म्हणून काम करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. अनेक बांधव भगिनी यांनी शहरात आणि गाव खेड्यात प्रत्येक ओबीसीच्या घरात जाऊन प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. बैठकीमध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अंबादास गारुडकर, भगवानराव फुलसौंदर, संजय गारुडकर, अनिल निकम, बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, नंदू सेठ एकाडे, सुभाष लोंढे, सुपा बाळासाहेब भुजबळ, डॉक्टर नागेश गवळी, माऊली मामा गायकवाड, भुजबळ बाळासाहेब, अनुरिता झगडे, छाया नवले आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी बंधू भगिनी उपस्थित होत्या. नगर शहरात शनिवारी दिनांक 3 रोजी ओबीसी भटके विमुलांना राज्यव्यापी एल्गार मेळावा कोठी स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर होणार असून यावेळी दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी राहणार आहे. यामध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, आमदार प्रकाश येंडगे, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे, माजी आमदार नारायण मुंडे, पी टी चव्हाण, बबनराव तायवाडे, शब्बीर अन्सारी, लक्ष्मण गायकवाड, दौलतराव शितोळे आदी येणार आहेत. या मेळाव्याची ओबीसी समाजाकडून जय्यत तयारी सुरू असून मैदानावरील स्टेजचे काम सुरू झाले असून मैदान पण पूर्ण स्वच्छ करण्यात आले आहे. मेळावा यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे. प्रतिनिधी महेश कांबळे, नगर. मी अनिल निकम, ओबीसी एल्गार मेळाव्याचा मुख्य समन्वयक म्हणून आज या ठिकाणी संयोजनाचं पण काम पाहत आहे. माझ्याबरोबर पण बरेचसे संयोजक आहेत. पण या ठिकाणी ओबी 3 तारखेला क्लेरा ब्रुस हायस्कूल मैदान अहमदनगर येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात चालू आहे. ठिकठिकाणी 50 ठिकाणी जवळजवळ नगरमध्ये शहरामध्ये स्वागताचे बॅनर लागले, भुजबळ साहेबांच्या एल्गार मेळाव्याचे बॅनर लागले. सर्व कमिटी समिती सर्व आपापल्या स्तरावर योग्य रीतीने नियोजन काम चालू आहे. आज मेळाव्यासाठी माननीय भुजबळ साहेबांचं मुख्यत्वे भाषण राहणार आहे. त्यात मुख्य अतिथी प्रमुख अतिथी म्हणून गोपीचंदजी पडळकर आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, टी पी मुंडे साहेब आहेत, शब्बीर अन्सारी आहेत, कल्याण दळे आहेत, महादेव जानकर आहेत, आमदार प्रकाश प्राध्यापक राम शिंदे पण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. अजूनही काही नेते ओबीसी नेते एल्गार मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज या ठिकाणी वाडे क्लेरा ब्रुस हायस्कूल या मैदानावर जवळजवळ नगर जिल्ह्यातून नाही नव्हे तर महाराष्ट्रातून अवघ्या महाराष्ट्रातून म्हणजे 5-1 लाख लोक जमण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हा एल्गार मेळावा हा परवाच्या ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही अध्यादेश आलेला आहे त्याच्यासाठी म्हणजे ते जो अध्यादेश चुकीचा निघालेला असेल त्यासाठी इथं ओबीसी समाज जागरूक झालेला आहे. त्या जागरूकतेमुळं या मैदानावर मैदान या मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठमोठे नेते पदाधिकारी आणि ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणे महिला भगिनी मुलं लहान मुलांसह इथे उपस्थिती दर्शवणार आहेत. तर या मेळावा चांगल्या रीतीने आणि शांततेमध्ये पार पाडावा ही माझी तरी सर्वांना विनंती आहे. आणि सर्व नेत्यांचे स्वागत वगैरे या ठिकाणी योग्य रीतीने होईलच. पण या एल्गार मेळावा हा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये याचा हे होणार म्हणजे प्रमुख भारतामध्ये याचा हे होणार आहे. काय भारतामध्ये या मेळाव्याची चर्चा होणार आहे, पूर्ण याची प्रसिद्धी मिळणार आहे. आणि या पुढील काळामध्ये ओबीसींचं भवितव्य या मेळाव्यावरच अवलंबून राहणार असून इथूनच या सभेमधूनच एल्गार मेळावा हा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये याचं म्हणजे हे होणार आहे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.